नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सरळ सेवा असेल किंवा MPSC मार्फत विद्यार्थी मित्रांनो 1,75,000 पदांची या ठिकाणी भरती जी आहे ती केली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार सर्व विभागांना मान्यता देण्यात आलेली आहे, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। तर पहा विद्या आजच्या तारखेची ही जी आहे ती न्यूज या ठिकाणी आपण बघू शकता, 14 एप्रिलची आहे। सरकारी नोकर भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे, ज्याच्यामध्ये 1,75,000 पदांची पदे जी आहेत ती लवकरच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भरली जाणार आहेत। 1,75,000 पदांची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाने भरतीवरील निर्बंध आता उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे। तर बघा, कोविड विषाणूच्या काळामध्ये सर्व निर्बंध या ठिकाणी उठवले गेलेले आहेत, त्यापाठोपाठच आता शासकीय नोकर भरतीवरीलही निर्बंध उठवले गेलेले आहेत। परिणामी सरकारी सेवेतील अंदाजे 1,75,000 पदांची भरती होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। यामुळे तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। कोविड-19 विषाणू संसर्गाच्या महामारीमुळे 2021-2022 या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेवरती होणाऱ्या विपरीत परिणामामुळे विविध आर्थिक उपाययोजना केल्या होत्या, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय नोकर भरती प्रक्रिया थांबवली होती। पण आता राज्याच्या वित्त विभागाने नोकर भरतीवरील निर्बंध जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनी ठिकाणी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणारी 100% पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत। आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे सरळ सेवेची असतील, महानगरपालिकेची असतील, जिल्हा परिषदची असतील, ही सर्व जी पदं आहेत 50% रिक्त पदं भरण्यास वित्त विभागाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। जर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 100% पदं भरती भरण्यास मान्यता दिली असती तर त्याही पेक्षा जास्त आनंद विद्यार्थ्यांना झालेला असता, कारण की या ठिकाणी 50% पदं भरती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2,000 पदांपैकी 1,000 पदं भरली जाणार। कारण की विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं लोकसेवा आयोगामध्ये या ठिकाणी 100% पद भरतीला मान्यता दिलेली आहे, लोकसेवा आयोगामध्ये पद असतातच किती, 1,000 वरी जाहिरात कधीच प्रसिद्ध होत नाही, 500 वरी कधीच जाहिरात लोकसेवा आयोगाची प्रसिद्ध होत नाही, 30 ते 35 या ठिकाणी पद जी आहेत ती प्रसिद्ध केली जातात। परंतु या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे, 50% पद भरती जी आहे सरळ सेवेने या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासाठीची मान्यता भेटलेली होती। तर त्या अंदाजे विद्यार्थी मित्रांनो 1,75,000 जी पद आहेत आता या ठिकाणी भरली जाणार आहेत, त्यामुळे अधिकारी वर्गापासून ते शिपाई पदांवरील नोकर भरती होणार आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पद जे आहेत ती भरली जातील। कोरोना काळामध्ये आरोग्य विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभागातील पदे भरण्यात आली होती, आता नगर विकास महसूल गृह वित्त जलसंपदा अशा विविध विभागातील पदं भरण्यात येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कुठली पदं असतील बघा, आता नगर विकास विभाग असेल, महसूल विभाग म्हणजे पोलीस खात्याअंतर्गत, गृह विभागामधील, त्याचबरोबर वित्त विभागामधील, जलसंपदा विभागामधील अशा विविध विभागाची जी आहे ती पदभरती केली जाणार आहे। मागच्या वेळेस आपण बघितलेलं असेल की आरोग्य विभागाची पदभरती अजून पूर्ण झालेली नाहीये, त्याच्यामुळे आरोग्य भरतीमधील विद्यार्थी मित्रांनो 50% राहिलेली पदं अजून या ठिकाणी त्याची देखील जाहिरात प्रसिद्ध करणं गरजेचं आहे। आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची या ठिकाणी म्हटलेलं आहे की पदं भरण्यात आलेली आहेत, परंतु या ठिकाणी एकही सरळ सेवेची जाहिरात जी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली नाही, त्याचीही जाहिरात प्रसिद्ध होणं गरजेचं असणार आहे। तर बघा, आता नियमित पदासोबतच यांनी काय केलेलं आहे, 2,36,000 अंशकालीन पदं जी आहेत त्यातील 44,000 पदं आहेत ती रिक्त आहेत, त्याचबरोबर गट ड मधील शिपाई संवर्ग 60,000 पदे असून त्यातील 50% पदं भरली जाण्याची शक्यता आहे। अंशकालीन पदं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वारसाहक्काने जे पद भेटतं ती पदं जी आहेत ती देखील या ठिकाणी भरली जाणार आहेत, त्याची देखील माहिती दिलेली आहे। तर 2,70,000 पदं टोटल रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा शासनाच्या सेवेमध्ये 9,95,000 पदं आहेत, त्यातील 7,500 पदे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत, त्यापैकी जवळजवळ 2,70,000 पदं रिक्त आहेत। आता वित्त विभागाच्या निर्णयानुसार लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार सध्याच्या रिक्त पदांपैकी 1,75,000 पदं जी आहेत ती MPSC मार्फत टप्प्याटप्प्याने भरली जातील, असे महाराष्ट्र राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो MPSC मार्फतच नाही तर सरळ सेवेचीही पदं त्याच्यामध्ये असणार आहेत, तर दोन्ही कडून 50% आणि 100% अशी पदं भरली जाणार आहेत। तर मागची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे की 72,000 पदं भरतीचे मृगजळ होतं, ती पदं भरती आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या सरकारनं पूर्ण करावी अशी मागणी या ठिकाणी संस्थेमार्फत केली जात आहे। तर बघा, या पदभरतीमुळे तरुणांना आशा निर्माण होते, परीक्षांचे व्यवस्थित नियोजन होत नाही, न्यायालयीन व तांत्रिक बाबींमुळे परीक्षा अडकल्या जातात, त्यामुळे परीक्षांचे निकाल रखडले जातील, असे निकाल जाहीर होऊनही नियुक्त्या रखडले जातात, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होऊन निकाल नियुक्त्या त्याचबरोबर पुढे प्रशिक्षण पार पाडून नोकरीवर हजर होईपर्यंत जवळजवळ 5 वर्षांचा कालावधी या ठिकाणी लागतो, त्यामुळे सरकारने शीघ्र गतीने
ही प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन विद्यार्थी मित्रांनी ठिकाणी जी महासंघ या ठिकाणी आहे नोकरी महासंघ त्यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। राजपत्रित अधिकाऱ्यांचा जो महासंघ आहे महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघ विनोद देसाई यांच्या मार्फत ही मागणी करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आता कुठले कुठले विभाग असतील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। ज्या विभागांची अगोदर परीक्षा झालेली ते विभाग सोडून याच्यामध्ये नगर विकास विभाग महसूल गृह वित्त जलसंपदा अशी अनेक विभाग आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभाग देखील आहे पशुसंवर्धन विभाग देखील आहे त्यांची देखील या ठिकाणी भरती जी आहे ती केली जाणार आहे। तर 1,75,000 पदं जी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये भरण्यासाठी रिक्त आहेत। आता बघणं गरजेचं आहे की किती पदांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होते जशी जाहिरात येतील तशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर दिल्या जाणार आहेत।